भाजप देशातील जनतेची फसवणूक करत आहे. अच्छदींच्या नावाखाली मोदी सरकार जनतेला अफूची गोळी देऊन गुंगीत ठेवण्याचं काम करत आहे, अशी मर्मभेदी टीका पीपल्स रिपब्लिकनचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केली. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे 2 दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आले होते. यानिमित्त शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यावेळी प्राध्यापक कवाडे बोलत होते. देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत भाजप भारतीय संविधान बदलून देशात मनुस्मृती लागू करण्याच्या मनस्थितीत आहे, असंही मत यावेळी प्राध्यापक कवाडे यांनी व्यक्त केलं. शेतकरी असुरक्षित आहे, मग सुरक्षित आहे कोण? त्या विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, मेहुल चोक्सी, अंबानी, अडानी हे सुरक्षित आहे. पण ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही सत्ता काबीज केली त्यांना मात्र असुरक्षिततेच्या चिखलामध्ये फसवण्याचं काम हे सरकार करते आहे. अनुसूचित जाती जमाती आणि त्या ओबीसी समाजावर त्यांच्याविरुद्ध बोंबाबोंब केली जाते. या देशाच्या न्यायपालिकेमध्ये कोण आहेत? या देशाच्या प्रशासनिक सेवेमध्ये 99% 98% कोण आहेत? या आरक्षणाबद्दल कोणी बोलत नाही. आणि शेकडो हजारो वर्षापासून जो समाज वंचित राहिला, मानवी अधिकारापासून वंचित राहिला, विकासापासून प्रगतीपासून वंचित राहिला, त्यांना आता राज्यघटनेच्या माध्यमातून पुढे जाण्याची संधी, ही संधी आहे. फक्त आरक्षणाच्या रूपानं संधी जी प्रदान करण्यात आली त्याच्या मात्र विरोध केला जातो. या आरक्षणाबद्दल कोणी काही बोलत नाही. पीपल्स रिपब्लिकन पक्ष सोलापूर जिल्हा कार्यकारिणीतून बिभीषण लोंढे, अमोल गोडसे, राहुल शंखे आदींसह 5 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असा खुलासा देखील प्राध्यापक कवाडे यांनी केला. नागटक असतील, राहुल शंखेजी असतील, अमोल गोडसेजी असतील, बिभीषण लोंढेजी असतील, खंडू साबळेजी असतील, ही जी आमची पूर्वीची सहकारी मंडळी होती, पक्षामध्ये राहून पक्षामध्ये उपद्रव निर्माण करून पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि शिस्तभंगाच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट अशी, फेब्रुवारी महिन्यामध्ये नांदेड या ठिकाणी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यामध्ये असा निर्णय झाला की राज्यातल्या सर्व जिल्हा शाखा बरखास्त करण्यात याव्यात. त्याला सोलापूर काही अपवाद नव्हता. राज्यातल्या सर्व जिल्हा शाखा शहर शाखा बरखास्त करण्यात याव्यात. पण बरखास्त झाल्यानंतर काम चलाऊ प्रभारी म्हणून सोमनाथ भोसले यांची नेमणूक करण्यात आली. तसंच जिल्ह्याचे जे पूर्वीचे प्रतिनिधी नेमणूक करण्यात आली काम चलाऊ म्हणून. आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जिल्ह्याची यादी तयार करा, तालुक्याची कार्य तयार करा, ती याद्या तुम्ही मुख्यालयाकडे पाठवा. मुख्यालयाने शिक्कामोर्तब केलं की मग त्या घोषित करा. ही जबाबदारी सोपवण्यात आली, सोमनाथ सोपवण्यात आली. त्याच्यामुळे मला आश्चर्य गोष्टीचं वाटतं की पक्षाच्या अशा प्रकारच्या धोरणाला जे लोक विरोध करतात त्यांना पक्षामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं मला वाटतं. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांनी प्रथम ऐक्य करावं, नंतर आम्ही या ऐक्याच्या सागरात सामील होऊ, अशी ही भूमिका प्राध्यापक कवाडे यांनी मांडली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, राजाभाऊ इंगळे, अमित कांबळे, रमेश सर्वदे, लौकिक इंगळे, कपिल बनसोडे आदींसह पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.